चल दे आता. तुम्ही म्हणता माय बरं, मी म्हणतो तुमचं बरं, पण मला सांगा काही आहे का खरं? नाही. आणि तीन तीन मजले बांधून बसले घर, आता बायाच्या हातात गेले दोर. बरोबर. आणि 35-35 वर्षाचे होऊन राहिले पोरं, त्याच्या गळ्यात काही पडतील हार. ओके. हा शेतकरी वावरात राबून राहिला, त्याला सतावून राहिले जनवार. आणि एवढे सीसीसी कॅमेरे चालू आहेत, तरी चोरी करूनच राहिले चोर. तरी म्हणता आहेच बरं. होतं बरं. कुठपर्यंत होतं बरं? जिथपर्यंत घरात होते गाई म्हशी ढोर, तिथपर्यंतच होतं बरं. आता बिघडलंय सारं. दिवसा तपते ऊन, संध्याकाळी थंड गारवार. माणूस जगते कायच्यावर? आशावर. आणि जाते पाशावर. पण तुम्ही लोक नेता आशावर, आज शेतकरी चढून राहिले फाशावर. म्या म्हटलं बायका लेकरं ठेवता कोणाच्या भरोशावर? म्हणून म्हटलं ताव द्या मिशावर. आणि पहिला हक्क आहे तुमचा या देशावर, पण चढू नका त्या फाशावर. एक जन्माने शेतकरी पिते देशी, म्हणून घेते म्हणे फाशी. मी म्हटलं कोण नाही पेत देशी, ज्याच्या घरात आहे एसी त्याच्या हातात आहे बिहेरची सीसी. आणि ज्याच्या बोटावर नाही मिशी, तो बी रातच्या बिहेर बार मध्ये जाऊन पेते देशी ओशी. आणि एक तारीख आली की त्याची बायको करते कशीच्या कशी. मग शेतकरी काऊन घेऊन राहिला फाशी? एकाच पाण्यानं होते अशी तशी, म्हणूनच शेतकरी घेऊन राहिला फाशी. आपलं गरीबाचं कसं आहे, बायको धरते एका जशी, नवरा पिते तशी, तरी घरात आहेच खुशी. पण आजकाल बरेचसे लोक ओटावर ठेवून राहिले मिशी. मी म्हणतो व